नमस्कार मी डॉक्टर विनया पाटील हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षको सह्याद्रीवाहिणीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता तेही फक्त एक फोन कॉल करून प्रेक्षको अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन आशा असं म्हणत आपल्यापैकी प्रत्येक जण सकाळपासून रात्रीपर्यंत ध्येय स्वप्न साकारत असतो हे ध्येय स्वप्न साकारताना मनाची जितकी शक्तीची गरज असते तितकीच शारीरिक शक्तीची बळकटीची सुद्धा गरज असते मग आपण ही बळकटी मिळवतो कसं तर सकाळी उठून आपण व्यायाम करतो किंवा चांगला आहार घेतो पण यासोबतच एका गोष्टीची खास करून गरज असते ते म्हणजे पाठीचा कणा हा ताट आणि व्यवस्थित असण्याची आता पाठीचा कणा काय करतो तर त्यातून रक्तवाहिन्या आणि नस या सगळ्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कार्यान्वित करत असतं सगळे अवयव हे व्यवस्थित चालत असतात त्यामुळे हा पाठीचा कणा नेहमी ताट असला पाहिजे व्यवस्थित असला पाहिजे पण यासोबतच जर काही आजार आढळले तर काय करायचं म्हणूनच खास आम्ही आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे मणक्याचे आजार आणि आयुर्वेदी उपचार आपल्यापैकी प्रत्येक जणाला किंवा बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे ऑपरेशन टाळून हा आजार बरा करता येईल का खास याच मुद्द्यावर आज आपण खास चर्चा करणार आहोत यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत विश्वरंग आयुर्वेदिक आयुर्वेदीय चिकित्सालयाचे संचालक डॉक्टर आबासाहेब रणदिवे नमस्कार डॉक्टर हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत डॉक्टरांची माहिती अशी आहे डॉक्टर आबासाहेब रणदिवे हे विश्वरंग आयुर्वेदीय चिकित्सालयाचे संचालक आहेत गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर आयुर्वेदीय प्रॅक्टिस करत आहेत आतापर्यंत त्यांनी बऱ्याच रुग्णांना विना ऑपरेशन बरं केलेलं आहे खास करून आमवात संधिवात यासारख्या आजारांवरही उपचार दिलेले आहेत पण यासोबतच मुलामुलींची उंची वाढवण्यात स्त्री पुरुष वंद्यत्व यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा हातखंड आहे प्रेक्षको आजचा जो आपला विषय आहे तो मणक्याच्या आजाराविषयी आहे आणि तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येत असतील तुमच्यापणातील प्रश्न आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर ते असे आहेत शून्य दोन दोन हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टी व्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज डॉक्टर आपण आज खास विषय निवडला आहे मणक्याचे आजार आपण पुन्हा पुन्हा हे विषय घेतोय आणि जितकी रुग्णांची संख्या वाढते जितकं त्याविषयीचं आपण मार्गदर्शन करू हे कमीच पडतं आजचा आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयाविषयी सुरुवातीला सांगा आणि सर्वप्रथम मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायला आवडेल की मणक्याची रचना कशी असते मनके जर आपण मानवी शरीरातील रचनेचा जर विचार केला तर मानेपासून माकड हाडापर्यंत तेतीस मनके असतात आणि त्या शब्दाला आपण तुम्ही आता कणा बोललो करा तर मनक्याला आपण कणाही म्हणतो का तो शरीराचा आधार असतो पूर्वीची जर आपण हिमाडपंथी मंदिर बघितलं किंवा महादेवाचं जर मंदिर बघितलं तर त्याच्या भिंतीकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की एकावर एक दगड रचलेले आहेत परंतु त्या एका दगडाला एक होल असतं आणि दुसऱ्या दगडाला एक अंकुचीदार असं टोक असतं आणि ते एकमेकात दगड घट्ट बसले असतात तशीच मनक्याची रचना असते एक मनक्याला होल असतात आणि दुसऱ्या मनक्याला एक अंकुचीदार टोक असतात ते एकमेक घट्ट बसतात जर आपण एखाद्या इमारती जेव्हा भिंत जर असं लक्ष दिलं तर समजेल की दोन विटामध्ये वाळू सिमेंट आणि पाण्याचा एक लगदा बसला विटा एकदम घट्ट बसतात तशीच मनक्याची रचना असते दोन मनक्यामध्ये एक चिकटसा पदार्थ असतो आणि त्याला आपण मनक्याची गादी म्हणतो आणि आजचा जो मनक्याचा आजार जो विषय आहे ना पूर्णपणे ह्या मनक्याच्या गादीवर ते अवलंबून मनक्याच्या गादीत जेव्हा गॅप पोर्तुगे जीज होते तेव्हाच मनक्याचा आजार आपल्याला जाणवतो प्रत्येक मनका जर पाहिजे प्रत्येक मनक्याच्यामध्ये होल असतं पूर्ण मानेपासून खाली माकड हाडापर्यंत आणि मज्जारोपी जो आहे ना तो मानेपासून तो खाली माकड हाडपर्यंत गेलेला असतो दोन मानकेच्या मध्ये जी गादी आहे त्यातून एक नस डावीकडे एक नस उजवीकडे प्रत्येक तेतीसके यामधून अशा दोन्ही बाजूला नसा गेले असतात आणि त्या संपूर्ण शरीराला चेतना देण्याचं काम करत असतात आपण हे जे सगळी माणक्याची रचना बघितली आणि ह्या मनक्याच्या रचनेवरती सगळे आजार हे आपल्याला अवलंबून असतात एखादी भिंत जर पाहिली किंवा इमारत तर आपली त्या खांबावरती अवलंबून असते तसंच आपलं जे शरीर आहे ना मानवी शरीर आहे ते मनकारूप या खांबावर अवलंबून आहे भिंतीचा जर ती इमारतीचा जर खांब जर पडतो खांडला डासळला तर ती इमारत पूर्णपणे डासेल तसंच जर हा जर मनकेचे आजार जर एखाद्या रुग्णाला झाला तर तो उभा असलेला रुग्ण आडवा होण्याची वेळ लागत नाही आपण जर पाहिजे तर मनक्याचे आजार एकतर सहजासहजी होत नाही कारण मनके एकदम घट्ट बसले असतात आणि जर झाले तर ती सहजासहजी नीट होत नाही आणि आपण त्याविषयीच आज चर्चा करूया नक्कीच आणि हे आजार असे असतात की आपल्याला सहजासहजी बाकी कामही सर करू देत नाहीये आणि ती कामं करताना अडथळा येतात आणि आपल्याला आठवतो की अरे नक्की काय चुकलं आता आयुर्वेदिक दृष्टीने सर मला जाणून घ्यायचं आहे की मणक्याचे आजार होण्यामागची कारण काय काय असतात अनेक कार्यशास्त्रात पण दिलेले आहेत परंतु आपण सध्या जर व्यवहाराचाच विचार करायला पाहिजे म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये मणक्याचे आजार नेमकं कशामुळे होतात अनेक तरुण आहेत किंवा अजून वृद्धामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच जणांचा दोन चाकीवरून प्रवास खूप होत असतो आणि जेव्हा सतत तुमचा प्रवास होत असतो तेव्हा मानेचे आजार जास्त आढळून येतात किंवा कमरेचे आजार जास्त आढळून येतात आता सध्याचे जे रस्त्यावरून जर तुम्ही जात असाल आणि खड्डे जर युक्त जर रस्ते असतील तर त्याचा परिणाम मणक्याचे आजार आपल्याला झालेले आढळून येतात आपल्या शहरातले जर मुंबईसारख्या शहरात बघितलं तर जेव्हा लोक लोकलने प्रवास करतात तेव्हा तासनतास उभा राहत असतात आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा कमरावती आणि मणक्याचे आजार आपल्याला झालेले आढळून येतात बांधकाम करताना जर इमारत बांधताना जे गौंडी लोक असतात किंवा मजूर लोक असतात ते सतत वजन उचलण किंवा आखून काम करणं तर अशा लोकांमध्ये सुद्धा आता सगळ्यात जास्त आपल्याला मनक्याचे आजार झालेले आढळून येतात व्यायाम जर असेल अनेक रुग्ण असं असतात की खूप अति प्रमाणात तुरणकर व्यायाम करतात आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा आपल्याला मनक्याचे आजार आढळून येतात तासनतास म्हणजे बरेच जण असं तासनतास टी व्ही बघत बसणे किंवा मोबाईल हल्ली व्हॉट्सअप वगैरे सारखे जे आलेले किंवा बरेचसे गेम आहेत त्यामुळे तासनतास आपण बसलेलो असतो आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा पाठीच्या मनक्याच्या दर आपल्याला झालेले आढळून येतात अनेक जे शहरातील लोक असतात किंवा नोकरदार जर वर्ग बघितले कर्मचारी जे असतात ते तासनतास खुर्चीवर बसून असतात म्हणजे आठ आठ दहा दहा तास बसून असतात आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून अशा लोकांना आपल्याला मनक्याच्या आजार झाले आढळून नयेत तर त्यांनी मध्ये आधी एक दोन तास झाले की थोडंसं फिरायला पाहिजे जेणेकरून की शरीराला थोडाशी विश्रांती भेटेल सतत जर वजन उचलणाऱ्या असेल हमाली लोक जर बघितला आपण तर सतत ओझा उचलत असतात डोक्यावरती आणि त्याचा परिणामस्वरूप हमाली लोकांना सगळ्यात जास्त मनक्याचे आजार तरुणपणात त्यांना जाणवत नाही शरीर एकदम बळकट असतं परंतु जसं जसं वय होईल तसं त्यांना खूप जास्त आढळ आजार जाणवतात स्त्रियांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर जेव्हापासून चूल नावाची गोष्ट घरातून गायब झाली तेव्हापासून मनक्याचे आजार किंवा सांध्याचे आजार हे स्त्रियांना आहेतच सर्वपर्यंत आपण जर पाहिलं तर चुलीचा आणि मग मानक्याचा काय संबंध असेल असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल जेव्हा एखादी स्त्री चुलीसमोर मांडी घालून बसते तेव्हा त्या चुलीचा जो आहे ना ती उष्णता तिच्या पोटाला लागत असते स्त्रियांची जर रचना बैल तर गर्भाशय तिच्या पोटामध्ये उदरामध्ये आणि कटी भागामध्ये असतं आणि त्याचा परिणामस्वरूप स्त्रियांमध्ये वाद वाढलेला असतो आणि जेव्हा समोरील उष्णता त्यांच्या पोटाला लागत असते तेव्हा तिला वाद कमी होतो दुसरी एक गोष्ट प्रकाशन असते की जेव्हा स्त्री स्वयंपाक करत असते तेव्हा ती बऱ्याच वेळा म्हणजे स्वयंपाकाची भांडी घेताना या दिशेला एकदा त्या दिशेला वळत असते कमरेतून इकडे तिकडे तिला पाहावं लागतं किंवा भांडीच तेव्हा शरीराची हालचाल होत असते जेव्हा समोरची उष्णता लागते तेव्हा उष्णतेमुळे शरीरचे आकुंचन प्रसरण पावत आणि जे हालचाल आहे ते एकदम व्यवस्थित होते शरीराची तशी रचना बरोबर असते की जे घट्ट झालेले जे शरीर आहे ते थोडंसं प्रसरण पावत आणि आता जो किचन कट्टा आलेला आहे किचन आता थोडस तुम्हाला मध्येच थांबवते कारण डॉक्टर मॉडर्न किचन विषयी तर सांगणारच आहेत पण तत्पूर्वी सर आपल्याला एक फोन आलेला आहे फार लांबून बोलतात आपल्याशी वसीम अहमद बोलतात यवतमाळ इथून नमस्कार वसीम जी हा बोला हा डॉक्टर साहेब माझ्या जे पाठीचा कणा आहे ना खाली खालच्या बाजूचा ते बसले बसले जास्त थोडाफार जास्त बसले झालं जा बस तर त्रास होते त्याच्यात फार वय किती आहे फोर्टी सेवन काम काय करता तुम्ही बस शिक्षक असं म्हणून काय करता शिक्षक आहे ठीक आहे कधीपासून त्रास होतो And, uh, आता हे एक वर्षात जास्त झोन राहिला गाडीहून प्रवास होतो हा मोटरसायकलवर थोडाफार होतो धन्यवाद मसिमजी काय सांगू असं आत्ता जेव्हा एक आठ दहा रुग्ण जेव्हा क्लिनिकमध्ये येत असतात तर दहापैकी जवळपास आपले दोन तीन रुग्ण हे शिक्षक पेशा असले जाणवतात तर अनेक शिक्षकांना मनक्याचे आजार आहेत जर म्हणजे शिक्षकांनी चौकशी केली तर दहा जर पेश असतील शिक्षक त्यातल्या तीन चार जणांनंतर मनक्याचे आजार असतात त्याचं कारण म्हणजे यांचा प्रवास खूप असतो म्हणजे टू व्हीलरवरून जे खेडेपाड्यात किंवा कुठे गेलं ना तर प्रवासाचा संबंध खूप मोठा येतो आणि जेव्हा ते प्रवास करून शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवायला जात असतात तेव्हा उभं राहणं ही पुन्हा आलंच आणि सतत उभं राहणं मी प्रवास करायचा आणि नंतर उभं राहणं आणि ह्याच्यामुळे मणक्यामध्ये त्यांच्या तणाव आलेला असतो तर त्यांना आत्ता एक दीड वर्षापासून सुरुवात झालेली वय आहे ते आत्ता वाताचं काळ झुकते म्हणजे लहानपणा असं ते कफाचं काळ असं शरीर लवचिक असतं मध्यम आहे शरीर स्थिर असतं आणि आत्ता आत्ता जसं जसं म्हातारपण पुढजवळ येईल तसं शरीरामध्ये वात वाढतो आणि त्या वाढलेल्या वातामुळे शरीरामध्ये हाडांची जीज व्हायला हो सुरुवात होते तर त्यांनी जर या लवकरात लवकर जर त्यांनी जर पंचकर्मा जर बस्ती नावाचा प्रकार केला जो आजार आहे आत्ताशी सुरुवात आहे बरेच रुग्ण आता सुरुवात झाली की वेदनाशामक गोळ्या खातात आणि तेवढ्यापुरतं बरं वाटतं आणि दुर्लक्ष करतात पण त्यांनी जर लवकर जर पंचकर्म आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली की जेणेकरून पुढं आजार हा वाढणार नाही आणि सोबतच त्यांनी योगराज गोगुळ नावाचा गोगुळ आहे तो सकाळी गुळी आणि संध्याकाळी गुळी याप्रमाणे घेतली आणि जवळच्या तज्ज्ञ वैद्याला जर दाखवलं तर आजार पूर्णपणे लवकर आपण बरा करू शकू नक्कीच म्हणजे थोडक्यात तिथे जाणून घेण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना की डॉक्टर जेव्हा तुम्हाला उपाय सांगतात तेव्हा ते व्यक्तिशः सर वेगवेगळे असतात प्रत्येकाचा जो फोन असतो त्या फोननुसार आपण उत्तर देत असतो पण आयुर्वेदीय दृष्ट्या प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते आणि त्यामुळे उपचार हे वेगळे असतात जवळच्या वैद्यांकडे जाऊन सल्ला घेतल्यास काही सरकत नाही आपल्याला योग्य मार्गदर्शनही मिळेल डॉक्टर आपण चर्चा करत होतो मॉड्युलर किचन विषय मध्ये जेव्हा असतं तेव्हा तासन तास स्त्री असतात ना ते उभा राहिले असतात बऱ्याच स्त्री असतात आणि आपण जेव्हा प्रश्न की तुम्ही काय करता गृहिणी आहे मग गृहिणी आहेत तरी पण एवढं मनक्याच्या आजार वाढण्याचं प्रमाण तर हे होतं किचन आहे म्हणजे त्यांचं जो तास तुम्ही जेव्हा उभा ना तेव्हा शेरावर पूर्णपणे ताण येतो आणि त्याचा परिणाम जेव्हापासून चूल गेली तेव्हापासून मनक्याच्या आणि वाताच्या जर स्त्रियामध्ये आपल्याला जास्त येतात शेतकरी कुटुंब जर काही शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त हल्ली मी जा सतत सकाळ रात्रीपर्यंत दिवसभर काम करायला आणि खाण्यापिण्यात जर विचार केला तर हरभरा डाळीचे पदार्थ जर असतील तर त्याच्यामुळे शेरामध्ये एक वाद तयार होतो आणि त्याच्यामुळे शेराची जीज लवकर होते वांग्या हे बटाटा याच्यासारखे जर अतिप्रमाणात जर सतत सेवन झालं तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून मनक्याच्या झालेल्या आढळून येतात आपल्याला नक्कीच डॉक्टर आता बरेच जण आपल्याला सांगतात रुग्ण येतात तेव्हा सांगतात फक्त दुखत म्हणून पेनकिलर्स गोळ्या वगैरे त्यांनी घेतलेल्या असतात पण हे आजार सुरू होतात ते कशामुळे म्हणजे कधीपासून सुरू होतात मणक्याच्या आजारात जर आपण विचार केला जर त्याचे जर लक्षण असतं सुरुवात जी होते आजार की जेव्हा रुग्ण येतो तेव्हा रुग्णाला जेव्हा मणक्याचा असतो तेव्हा कधीतरी दुखत असतं म्हणजे जेव्हा एखादं कष्टाचं काम त्याने खूप जर केलं त्याला तेवढ्या पुरतं दुखतं परंतु जर त्याने विश्रांती घेतली तर पूर्णपणे बरं वाटत असतं हे पहिले एक दोन चार महिने असं होतं आणि त्याच्यानंतर असं होतं की जे दुखणं आहे कमरेचं किंवा मानेचं दुखणं आहे ना ते सुरुवातीला कधी काही दुखणं ते सतत दुखतं म्हणजे जरी विश्रांती घेतली तर अशा रुग्णांचं तरीही वेदना कमी होत नाहीत आणि पुढे मग मणक्याचा आजार सहा महिन्यानंतर अंदाजे सुरू होतात जेव्हा रुग्णाला मणक्याचा आजार तेव्हा सुरुवातीला कमरेत दुखणं त्याच्यानंतर एका बाजूचा पाय दुखणे किंवा कधी कधी दोन्ही बाजूंचं पाय दुखले जातात आणि मग पूर्णपणे नस जे आहे ना कमरेपासून खाली म्हणजे टाचेपर्यंत पूर्णपणे नस दुखत असते रुग्ण जेव्हा चालायला लागतो तेव्हा पायामध्ये मुंग्या येणं किंवा बसल्यानंतरही मुंग्या येणं पाय बधिर होणं हे आपल्याला पहिल्या टप्प्यात लक्ष झालं जर जसा आजार वाढत जातो तस तसं मग दोन मणक्याची जी गादी आहे ती कमी होती दोन मणक्यामधील आणि दोन मणके जवळ येतात आणि एकदा दोन मणके जवळ आले की त्याचा शिरावती पूर्णपणे त्या दोन त्या नशेवरती दाब पडतो आणि मग अशा रुग्णाला चालणं मुश्किल होतं बरेच रुग्ण आपल्याला असे आढळतात की जेव्हा म्हणजे नशेवरती खूप दाब पडला तेव्हा रुग्णांना चालता येत नाही पायातले एखाद्या सेन्सेशन पूर्णपणे गेलेलं असतं गेले किंवा एक पाय लहान होऊ लागले असतो अनेक रुग्ण आहेत की शौचाला किंवा लघवीला सुद्धा जाता येत नाही किंवा ते सेन्सेशन समजतच नाही म्हणजे कमरेपासून खाली पूर्णपणे सेन्सेशन सुद्धा गेलेलं आपल्याला जाणवतं काही रुग्णामध्ये सायटिका नावाची नरस त्याच्यावरती दाब असतो असते त्यामध्ये सुद्धा रुद्रशीसारखी लक्षण आपल्याला आढळून येतात अनेक रुग्ण जर बघितलं तर जेव्हा ते चालायला लागतात तेव्हा त्यांना चालता येत नाही मांडी घालून जर बसलं तर पायात मुंग्यात किंवा बसता येत नाही शौचाला बसता येत नाही कमोड सारख्या ह्याचा वापर करावा लागतो मांडी घालून तर त्यांना बसता येत नाही जेवण करायला तर हातापायामध्ये मुंग येतात जेव्हा रुग्ण असे असतात ना मनक्याची त्यांना जेव्हा ते चालायला लागतात तेव्हा एक शंभर दोनशे पावलं जरी चालत त्यांना असं वाटतं की आता बसावं आणि मग ते बसतात आणि पुन्हा उठून चालायला लागतात म्हणजे ही वारंवार घडत असतं रुग्ण जेव्हा एखादा पायऱ्या चढत असतो तेव्हा त्याला चढता येत नाहीत घरात येऊन बसायचं म्हणलं तर त्याला बसणं सुद्धा मुश्किल होतं रुग्ण जेव्हा रात्री त्याला बेडवरती पडतो तेव्हा तो एका अंगावरती होऊन दुसऱ्या अंगावर व्हायचं म्हणलं तरी त्याला पूर्णपणे शरीर असं कडक बनले असतं म्हणजे काही रुग्ण तर असे येतात की ते जर झोपले तर त्यांचं कंबर टेकल्याशिवाय मान अशी आदरवरती असते इतकं शरीर कडक बनलेलं असतं म्हणजे एखादं लाकूड कसं वाढलेलं असतं नाही इतकं ते कडक बनले असतं आणि सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीर आखडलेलं असतं उठल्यानंतर जेव्हा सूर्य उगवतो किंवा गरम तर मग हळूहळू थोड्याशा वेदना शरीर थोडं लवचिक बनवत आणि मग थोडंसं बरं वाटायला एक फोन आलेला आहे चंद्रकांत कापसे बोलत आपल्याशी नमस्कार ते काय होतं समजा व कुठलं काम केलं कि के मनकेच मानस मनकाय ना तिथं समजा थोडा त्रास होता आणि मग डोक्यामध्ये मुंग येतात आणि एखाद्या वय किती आहे तुमचं पंचेचाळीस कधीपासून त्रास होतो तुम्हाला हा समजा पाच सहा महिने झालं पाच सहा महिने हा ठीक आहे सर मानेच्या मनक्याचा सुद्धा जो आपला त्रास असतो तो पण मुंग्या येण्यासारखं असतं किंवा चक्कर येण्यासारखं आता मानेचं आपण सोबतच घेऊ तर मानेचा जेव्हा मनक्या असतात तेव्हा ते दोन मनके जेव्हा जवळ येतात तेव्हा त्याच्यामध्ये नस दुबली जाते आणि मानेच्या मनक्यात नसेल सुरुवातीला कधीतरी मान दुखायला लागते आणि वारंवार जेव्हा पुन्हा पुन्हा म्हणजे कारण जातात ह्या रुग्णांनी पाहिलं तर ते वजन उचलतात आणि मग शेतकरी कुटुंबाला सतत वजन लागतं म्हणजे गुरात जनावरांना वैरणांना किंवा इतर कामाचे असतात आणि त्याचा परिणाम दोन मनके अजून जवळ येतात आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष होतो सुरुवातीला वेदनाश्रम गोळ्या खातात किंवा काही आर्थिक अडचणी लोक दुर्लक्ष करतात आणि पुढे जेव्हा नस दाब पडतो तेव्हा हातामध्ये मुंग्याय लागतात पुढे त्याची कंडिशन असे होती की अनेक रुग्ण आहेत की ज्यांना लिहिताही येत नाही म्हणजे हातात एवढ्या मुंग्यात की लिहिताना सुद्धा हातातून पेन निसटं तर या रुग्णामध्ये जे मानक्याचा जो आजार झाला तो मानेचा आजार आहे आणि दोन मानक्यामध्ये त्यांची नस दबल्यामुळे त्यांना आता मुंग्या येत आहेत तर त्यांनी जवळच्याच वैद्याकडून जाऊन जाऊन सल्ला घेला पाहिजे आणि पंचकांतला बस्ती नावाचा जो उपचार आहे तो घ्यायला पाहिजे आयुर्वेदामध्ये रासनादी क्वात म्हणून एक औषध आहे ते त्यांनी घ्यायला पाहिजे अश्वगंधा नावाचं दुधासोबत जर नक्कीच प्रेक्षक सगळं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवायचं हेच आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर प्रेक्षको आपल्यापैकी प्रत्येक जणालाच वाटलं वाटतं की आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं त्यासाठी आपण आरोग्य किंवा हेल्थ इन्शुरन्स सुद्धा काढतो मग हे डेली बेसिसवर चोवीस तासाचं इन्शुरन्स कसं मिळेल तर तुम्ही रोज त्रिफळा चूर्ण हे जर रात्री घेतलं तर दुसऱ्या दिवशी चोवीस तासापर्यंत कुठलाही आजार होणार नाही असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे डॉक्टर तुम्ही इतकी छान माहिती देतात तरी आम्हाला जाणून घ्यायचे की मणक्याचे आजार आहेत आणि ते नक्की कशामुळे होतात कारणं आपण सांगितलेली आहेत पण हे आजार म्हटलं की बऱ्याचपैकी बऱ्याचपैकी रुग्ण हे घाबरतात त्यांना वाटतं की हा आजार बरा होणार नाही ऑपरेशन करावे लागणार याच्यावर उपचार आहेत का नाहीत काय सांगणार आपण जर पाहिलं तर अनेक रुग्ण जेव्हा येतात ते घाबरले असतात मणक्याचा दर झालेला की त्यांच्या मनात भीती उत्पन्न त्याचं कारण एक असं असतं की एक तर त्यांनी जवळच्या कोणाला तरी मणक्याचा दर झालेला पाहिलेला असतो आणि त्यांना त्रास जो होतोय तो त्यांनी समोरून पाहिलेला असतो किंवा मग कुठून तरी ऐकण्यात असते की मणक्याचा दर झाल्यानंतर खूप त्रास होतो जेव्हा एखाद्या रुग्णाला कमरेत दुखायला किंवा मानेत दुखायला आणि तेव्हा डॉक्टरकडे ते जातात आणि डॉक्टर त्यांची तपासणी करून सांगतात की आता तुम्हाला मणक्याचा दर झालेला आहे आणि तुम्हाला ऑपरेशन करायचं त्याच्यानंतर रुग्णामध्ये प्रचंड भीती उत्पन्न होते आणि आणि घरातील सगळ्या म्हणजे द्विधा अवस्थेत असतात म्हणजे नातेवाईक असतात तर त्यातले चार नातेवाईक काहीतरी सांगत असतात की बाबा ऑपरेशन करायलाच पाहिजे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर ऑपरेशन करावं डॉक्टरांनी सल्ला दिले mm -hmm. नाहीतर मग रुग्ण जाग्याला बसेल एखादा पाय बारीक होईलाय किंवा ह्याला उठता बसता चालता येणार नाही तर दुसरे चार लोक सांगत असतात की नको ऑपरेशन करायला नको कारण अमुक अमुक एक रुग्ण जवळच आपल्या ऑपरेशनसाठी गेला जाताना चालत गेला आणि गेली कित्येक वर्ष ऑपरेशन नंतर तो जागेवरच बेड़ पडून आहे त्याच्यामुळे खूप द्विधा औषध असतात बऱ्याच वेळा असं तर जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात तेव्हा रुग्ण सांगत असतात किंवा त्यांचे नातेवाईक सांगत असतात की बऱ्याच असं होतं की शहरातील जेव्हा नोकरदार वगैरे मुलगा असतो आणि वडलांना किंवा आईला आजार होतो तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिलेला असेल की आता ऑपरेशन करा पण ह्या अवस्थेत असं होतं की बरेच शेजारचे नातेवाईक किंवा जे गावातील लोक असे त्यांना म्हणत असतात की बघा मुलाकडे पैसा आहे परंतु ऑपरेशन करायचं टाळत आहे त्याच्यामुळेही त्यांना अवघड होतं किंवा बरेच शेतकरी कुटुंब असतात ते सांगतात किंवा एवढी मोठी शेती वडिलांनी घेऊन ठेवली आणि मग तुम्ही ऑपरेशन का टाळताय आणि मग पर्याय काय होतं तर बरेच जण शेती विकून किंवा मुलगाही आता आपल्याला कोणत्या चार लोक काय म्हणतील ह्या कारणाने मग शेवटी ऑपरेशनचा निर्णय घेतात खरं तर अशी गोष्ट आहे की ही गोष्ट पैशात मोजण्याजोगी नाही आहे म्हणजे की आपण खूपशी महागडी ट्रीटमेंट घेतली किंवा मग आयुर्वेदिक स्वस्त आहे म्हणून किंवा खूप पैसा खर्च केला मनकेच्या जर नीट होतील असंच नाही तर रुग्णांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही कारण तर आता संपूर्ण मनकेच्या बाबतीत जर बोलाल तर आयुर्वेदाकडे जग सगळं आशेनं पाहत आहे आणि नक्कीच आयुर्वेदातले आपल्या महाराष्ट्रात जर हजारो वैद्य आहेत की जे मनकेच्या रुग्णांना आता नीट करण्यात यशस्वी झाले आहेत त्याच्यामुळे अशा रुग्णांनी अजिबात घाबरून जायचं कारण नाही कारण आयुर्वेदान आपण आता आताही हजारो लोकांचं ऑपरेशन टाळलेलं आहे जर आपण एखादा रुग्ण जर पाहिलं किंवा एखादी समजा डिलिव्हरीला एखादी रुग्ण स्त्री रुग्ण जाते आणि त्याच्यानंतर डॉक्टर आधी नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर गरज पडते तर शिजरचा विचार करतात तसं मनकेच्या रुग्णांनी ऑपरेशनचा निर्णय घेण्या अगोदर त्याच्या अगोदर जर आयुर्वेदिक उपचार तर रुग्ण पूर्णपणे नीट बारा होऊ शकतो दहा पैकी आपण आठ ते नऊ रुग्णांना नक्कीच बाहेर ऑपरेशन शिवाय पुढील रुग्णांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण कारण आयुर्वेद आपल्याला इथेच आपण जाणून घेतलं पाहिजे की आयुर्वेदाची ताकदही तितकीच आहे आपल्याला एक फोन आलेला आहे बाबूलाल बोलतात आपल्याशी अकोला इथून नमस्कार जी हा नमस्कार बोला मला हिवाळ्यामध्ये मनक्याचा आणि टोंगळ्याचा आजार होतो वय किती आहे तुमचं हा वय माझं त्रेपन्न वर्ष काम काय करता तुम्ही आ, मी शेतीच काम करतो शेतीचं काम करता ठीक आहे धन्यवाद बाबुलालजी सांगाल आता यांना जर बघितलं तर हिवाळ्यामध्ये त्रास होतो नहीं। नहीं। तर ही सुरुवात आहे यांची म्हणजे निसर्गता जर बघितलं आपण तर पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये सांधे सगळे सा। आखडे असतात टोंगळे म्हणजे गुडघ्या बाहेर जणांना समज नसल्या वेगळ्या विभागानुसार भाषा बदलत जाते आणि त्याच्यामुळे त्यांना कमरेचा आणि मनकेचा आणि सोबतच टोंगळे म्हणजे गुडघ्यांचा त्रास होतोय तर यावेळी काय होतं वात वाढल्यामुळे काय तर शहरातल्या सांध्यामधली जीज होत असते दोन सांदे असतात कुठलाही मी सांदा आहे किंवा मनका आहे याच्यात वंगणासारखा एक चिकट पदार्थ आहे आणि तो कमी होतो आणि ही शेतकऱ्यामुळे ठरले असतं मी सकाळ उठल्यापासून जे सतत काम करत असतात असा एकही शेतकरी नसतो की तो आयुष्यात कधी त्याचं मनका दुखलेलं नाही कंबर दुखलेलं नाही किंवा त्याचं गुडघे दुखलेले नाहीत आणि त्याच्यामुळे यांना हा त्रास होत आहे तर यांनी जर दर दररोज दर म्हणजे शेतातलं काम करणारे जे लोक असत यांनी दररोज जर अंगाला जर तिळ तेल लावलं किंवा दररोज राहिलं पण आठवड्यातून एक दोन तीन वेळा जर यांनी तिळ तेल लावलं गुडघ्याला आणि कंबरेला तर निम्म्या लोकांना जो हा जो आजार आहे ना तो पूर्णपणे थांबू शकतो का ते शरीर लवचिक बनायला लागतं आणि जवळच्याच आयुर्वेदिक वैद्याकडून त्यांनी उपचार घेणं गरजेचं आहे सोबत त्यांनी गोक्षराथी गुगुळ नावाची गोळी भेटते आयुर्वेदिक दुकानामध्ये ती घ्यावी आणि जवळच्या वैद्याच्या जर उपचार घेतला ते पूर्णपणे नीट होतील आणि वजन जर ते उचलत असेल तो हुँ. कमी उचलायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे वाकून जे शेतात जे कामं करतात ते बंद करायला पाहिजे कारण कर तर अन्यथा काही दिवसानंतर त्यांचा आजार खूप वाढेल कारण हा पहिल्या टप्प्यात त्यांचा आजार आहे आणि जर तो आजार वाढला तर मग पुढे मग रुग्ण काम पर राहिलं परंतु दुसऱ्यांना जबाबदारी सगळी यांची जबाबदारी दुसऱ्यांना घ्यावी कारण रुग्ण बरेचसे मानक्याच्या जाग्याला बसून राहतात नंतर तर ती कंडिशन येऊ नये म्हणून जर लवकर उपचार घेतला तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात लवकर उपचार करणं गरजेचं आहे त्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या घेणं किंवा वाढ बघणं सहन करणं हे अतिशय चुकीचं आहे डॉक्टर आपण खूप चर्चा करतोय पण मला असं खात्री आहे की बऱ्याच प्रेक्षकांना डॉक्टरांकडून असं सांगितलं जातं की नस दाबली जाते ही नस दाबली जाते मणक्याच्या याच्यामधली ती नस दाबली जाते म्हणजे नक्की काय आणि असे रुग्ण आयुर्वेदी उपचाराने बरे होऊ शकतात का ठीक आहे तर कसं आहे आपण मागा जी मनक्याची रचना बघली तर दोन मनके असतात त्या दोन माणक्यामध्ये एक वंगनासारखा चिकट पदार्थ आहे आणि त्या चिकट पदार्थातूनच नस शरीराकडे गेली असते म्हणजे मानेच्या मनक्यातून दोन्ही हाताकडे गेले असते कमरेच्या मणक्यातून दोन्ही पायाकडे सप्लाय झाला असतो जेव्हा दोन मनके एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ते दोन मनके जवळ आल्यानंतर ती गादीमध्ये जे नस आहे ना त्या नशेवरती दाब पडतो आणि मग या रुग्णामध्ये पुढील लक्षणे दिसायला होतात जेव्हा नस दबते ना तेव्हा पूर्णपणे म्हणजे त्यांचा खुबा दुखत असतो आणि पूर्णपणे कमरेपासून पायापर्यंत खाली पाठीबागील बाजूनी टाचेपर्यंत नस दुखत असते अशा रुग्णांना कधी कधी मुंग येतात तर काही रुग्णांना चालणंही मुश्किल होतं मी थोडे दोन चार पावलं चाललं की खूप त्रास होईल लागतो आपण एक थोडंसं सोबत आपण एक उदाहरण देऊया लातूर जिल्ह्यातील एक रुग्ण आले होते आपल्याकडे तर त्यांचा मुलगा सैनिक आहे आणि तो आपल्या आईला आपल्याकडे उपचारासाठी घेऊन आला होता तर तो सीमेवरून सुट्टी काढून खास आपल्याकडे उपचारासाठी आला होता दीड वर्षापूर्वीची घटना आहे आणि तो त्यांच्या आईला घेऊन आला तर त्यांनी स्पेशल गाडी करून आला होता कारण त्यांना चालता येत नव्हतं तर या रुग्णामध्ये त्या रुग्णाची नस जी होती होती म्हणजे कमरेची नस दबलेली होती आणि ती रुग्ण जे आहे ना अशी लंगडत लंगडत चालत होती म्हणजे आयुर्वेदात त्याला रुद्रक्ष सारखा आजार म्हटलं रुद्रश म्हणजे गिदाड म्हणजे ती एक पाय जो आहे ना असं उचलून उचलून टाकत असतात कारण ती नस आहे त्यांची ओढली जात होती आणि त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता आणि मग शेवटी त्यांना ऑपरेशन ते त्यांची सैनिकांची आई म्हणले की नको आम्हाला ऑपरेशन त्यामुळे त्यांनी ऑपरेशन केलं आणि मग शेवटी आयुर्वेदिक उपचारासाठी आपल्याकडे आले होते आपण त्यांची नाडी परीक्षण केलं आणि त्यांना उपचार सुरू केला तर आयुर्वेद उपचारामध्ये काय केलं जातं तर ती जी नस दबलेली आहे नस का दबलेली आहे तर तिथलं वंगन कमी झाले आयुर्वेदिक ही की मुळापासून आपण समूळ नष्ट करतो तर आपल्या उपचारानंतर आपण त्यांना एक बस्ती नावाचे पंचकर्म केलं जे आपण स्वतः निर्मित केले जे मज्जा तेला आपण वापर करत असतो तर त्या बस्ती नावाच्या ज्या पंचकर्मामुळे त्यांच्या मनक्यातलं जे वंगन आहे ते पुन्हा तयार झालं आणि दोन मनके जे जवळ आलेले होते मध्ये वंगन तयार झाल्यामुळे जी पोकळी भरून निघली आणि दोन मनके एकमेकापासून दूर गेले आणि नशेवर पडलेला दाब पूर्णपणे झाला आणि सहा महिन्यात तो रुग्ण पुन्हा पूर्णपणे बरा झाला तर तो सैनिक असल्यामुळे त्यांना एकतर आईला सतत घेऊन येता येत नव्हतं मी सांगितलं पुढच्या वेळेस नक्की त्या एकट्या येतील आणि त्याच्यानंतर सैनिकांना काय सुट्टी भेटत नव्हती आणि त्याच्यानंतर ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांची आई एकटी यायची घरच्या कोणाला तर घेऊन सोबत त्यांना व्यवस्थित एक महिन्यात थोडं चाल दोन बऱ्याचशा चालू शकायला लागल्या खरं सांगायचं म्हणजे ते सैनिक जे त्यांचे जे मुलगा होता ना तो सतत कॉन्टॅक्ट मध्ये असतात सतत आई आली की विचारायची कसं आहे आमच्या मम्मीला बऱ्याच वेळा असं जाणवतं माझ्याकडे येणारे जे रुग्ण असतात ना ते वृद्धच असतात इतर रुग्ण असतात त्यांचे मुलं पण नोकरीला असतात परंतु असं कधी जाणवत नाही कुठल्या तरी मुलांनी आई वडील आले त्यांनी फोन केलाय परंतु सैनिक जसे देशाची सेवा करतात ना तसं असं जाणवतं की आई वडिलांची सेवा करण्यात सुद्धा ते खरंच पुढाकार घेतात आता अनेक सैनिक मुलं असणाऱ्यांच्या आई वडील माझ्याकडे ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी आणि ते सीमेवरून फोन करत असतात आमच्या आई वडील आले आहेत आज येणार उद्या येणार डॉक्टर आहात का तुम्ही म्हणजे खूप त्यांची काळजी घेत असतात आणि त्यांचे रुग्ण हे आता आपण बरेचसे नीट केलेले आहेत चोवीस तास जबाबदारी सांभाळण्यात ते फार सतर्क असतात नेहमी आणि तेच त्यांची जबाबदारी घरच्यांसाठी सुद्धा तितकीच आपल्याला हा, एक फोन आलेला आहे हॅलो बाबासाहेब मस्के बोलतात आपल्याशी अहमदनगर इथून हॅलो मिशन आपला प्रश्न वय बत्तीस आहे उंची पाच तीनच आहे तर प्रॉब्लेम असा आहे की मी एक दोन तीन वेळा झालं म्हणजे दोन तीन वर्षातून जेव्हा मध्ये मिडल ला एवढा गॅप असतो ना गॅप दुखतो ना तर जेव्हा चेअर वर बसले असतो त्यावेळेस असं कळ लागलेली असती माणसाला त्याच्यानंतर दोन तीन वेळा असं झालं की मित्रांनी मला घेऊन हॉस्पिटलला घेऊन गेले आता बसायला बसता सुद्धा जेवायला बसताना सुद्धा जेव्हा मला मांडी घालून बसता येत नव्हतं दुसरं असं की मी त्याच्यानंतर मी जेवताना झोपून आहे आणि Uh, hmm. किंवा गॅप पडू नये म्हणून काही अगोदरच प्रिकॉशन काय ते ते डॉक्टरांनी सांगावं आणि विशेषतः शेतकरी वर्गासाठी जास्त सांगावं कारण इतर जे इतर लोकांचे सांग, लोकांना सांगण्यापेक्षा शेतकरी जे हार्डवर्क करणारे त्यांनी काम करताना कोणती काळजी घ्यावी खबरदारी काय करावी जेणेकरून त्याला त्रास होऊ नये आता आम्ही माझ्या ठीक आहे खूपच छान प्रश्न विचारलेला आहे तर आता यांचं जर वय बोल तर बत्तीस, बत्तीस वर्ष वय आणि त्यांना शेतकऱ्यांविषयी खूप काळजी आहे आणि आज ती काळाची गरज आहे शेतकऱ्यांशी काळजी करणं सर्वांनीच तर यांना जे कमी वय आहे आणि नक्कीच हे पण यांचा व्यवसाय शेती असायला पाहिजे बराच वेळ बोलत होते त्यामुळे त्यांना प्रश्न आपल्याला विचारता आलेला नाही तर शेती हा व्यवसाय नक्की त्यांचा असायला पाहिजे त्यांच्या खूप कमी वयामध्ये त्यांना मनक्याचा त्रास सुरू झालाय आणि पुढे होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घेऊ तर सगळ्यात आयुर्वेदात सगळ्यात महत्वाचं आहे की पंचकमातला बस्ती नावाचा प्रकार मी वारंवार प्रत्येक मुलाकसुद्धा आपण सांगत असतो त्या पंचकमात बस्ती नावाच्या प्रकारामुळे शरीरामध्ये जो वाढलेला वात आहे ना तो कमी होतो या वयामध्ये त्यांनी ही सगळ्यात महत्वाची काळजी केली लवकरात लवकर त्यांनी एकवीस दिवसाचा पंचकर्माचा जवळच्या आयुर्वेदिक सेंटरमध्ये जाऊन जर जा कर्म केलं तर पुन्हा त्यांचा आजार हा पुन्हा पुन्हा होणार नाही कारण कमी वय आहे आणि या वयामध्ये लवकर जीज भरून येऊ शकते त्यांनी जो आता शेतकऱ्याविषयी जे सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याविषयी सांगा तर शेतकऱ्यांनी जे सकाळ उठल्यापासून मी सांगितलं की उठल्यानंतर जे त्यांचा दिवस सुरू होतो म्हणजे जनावरांना वैरण टाकणं शेणघ्याण काढणं तिथून धारा काढणं इथून जे सुरुवात होतो ते रात्री झोपेपर्यंत त्यांचं सतत कामच चालू असतं आणि शेतकरी जेव्हा संध्याकाळी झोपतात तेव्हाही त्यांना ते खूप त्रास होत असतो परंतु इतकं दुर्लक्ष करतात की संध्याकाळी आलं की मग कोणतं लहान मुलं घरात त्यांना सांगतात की बाबा माझी कंपर दाबा पायावरती उभा राहा आणि मग मुलं दाबत असतात आणि मग ते कधी त्यांना समजत की नाही की वेदना कधी संपल्या की नाहीत आणि ना 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 ते हळूहळू झोपी जातात कारण दिवसभर एवढे कंटाळलेले असतात आणि पुन्हा दिवस उगवला की पुन्हा त्यांचं सुरू होतं तर शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची काळजी ही घ्यायला पाहिजे की आपण काम करताना जर आपल्याला मनक्याचा आजार झाला असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नको आहे बरेच रुग्ण आहेत ते वेदनाच्या गोळ्या खातात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात तर जवळचे वैद्य जर गेले आणि जर लगेच जर त्यांनी उपचार घेतला तर लवकरात लवकर फरक पडतो आपण सांगितलं अभ्यंग करायला पाहिजे पंचकर्म प्रत्येक शेतकऱ्याला जमेलच असं नाही पण जास्त शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे जवळच्या वैद्य करून पंचकर्म करून घ्यायला पाहिजे असं की आपण काही औषधी उपचार सांगितलं ते प्रत्येक रुग्णाला लागू पडेलच असं नाही त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला औषधं सांगता येत नाहीत परंतु जर सगळ्यांनी जर आहारामध्ये जर दुध दूध जर घेतलं कारण तर शेतकऱ्याकडे सगळ्यांकडे दूध भेटतं दूध हे आहे ते हाडाला खूप बळकट देऊ शकतं त्यामुळे सुद्धा आपल्याला शेतकऱ्याचे आजार आपल्याला नक्कीच टाळता येऊ शकते डॉक्टर त्यांनी तिथे पुढे स्वतःचा प्रश्न विचारला होता, कि उट्टा बसता ना होता, होता। की उठता बसताना त्रास होतोय त्यांना दोन तीन वेळा असा त्रास झालेला होता हे ऑपरेशन टाळून किंवा हे अति काय म्हणतो आपण की हाडांचं काठिण्य आलेलं आहे आणि तिथे आपण तुम्ही काय सांगू शकता त्यांना सांगितलं जर तर त्यांनी जर दररोज दर जर दर तिळाने तेल जर मॉलिश केलं तर जे कडकपणा आले ना तर लवचिकपणा येऊन जाईल कारण ते कमी ते जेव्हा वन उचलतात ना तेव्हा एखादी म्हणजे अडकणे वगैरे आपण म्हणतो किंवा लचकणी म्हणतो तशापती होतं त्यामुळे त्यांना अचानक तो त्रास होतोय पण ती सुरुवात आहे कळगा ते कंटिन्यू झोपून नाही राहत पुन्हा ते उठू शकतात मग तेवढ्या ते झालेच काहीतरी वजन उचलले नाही जर अंगाला तिळाचं तेल लावलं ना तर तो आजार कमी होऊन जाईल नक्कीच बाबासाहेब वैयक्तिक उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांना जरूर भेटू शकता पण तुरतास वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रेक्षक बऱ्याच जणांना वाटत असेल की शेतकरी वर्गाला काय कामं असतील किंवा आजकाल ट्रॅक्टर आलेले आहेत बरीच टेक्नॉलॉजी आहे पण त्यांच्यासारखं हे दुसरं कोणीच करू शकत नाही डॉक्टर तुमच्याकडे खूप रुग्ण येत असतील खेड्यापाड्यातून येत असतील त्यांच्याविषयीचं एखादं तुम्ही उदाहरण देऊ शकता का जी माझी जी पंढरपूरमध्ये प्रॅक्टिस आहे तिथं जर पाहिलं तर संपूर्ण जो मराठवाडा किंवा विदर्भातली जे, जे लोक आहेत शेतकरी वर्ग ते दररोज ते बरेचसे रुग्ण आपल्याकडे येत असतात म्हणजे त्यांनी एकतर त्यांची विठ्ठलावरती खूप भक्ती आहे म्हणजे दर्शन हे आणि डॉक्टरांचे उपचारही होतील म्हणजे आयुर्वेदा हा रूपी घेऊन जात असतात तर आपल्याकडे बरेचसे उदाहरण सांगते त्यातलं एक उदाहरण आपण सांगूया शेतकऱ्यांसाठी की एक बीडमधील शेतकरी होता जो पन्नास वर्ष वय होता आणि आपल्याकडे एक साधारण सात आठ महिन्यापूर्वी उपचारासाठी आले होते तर त्यांच्या घरातली मंडळी त्यांना गाडीत घालूनच घेऊन आली होती त्यांना खूप मनक्या त्रास होता आणि गेले दोन तीन वर्षापासून असून त्यांना मानक्यात होता आपण त्यांनी दुर्लक्ष केलं होतं त्या शेतकऱ्याला जेव्हा आपण काही प्रश्न विचारतो तेव्हा असं समजलं की तो वयाच्या चौदा पंधरा वर्षापासून जे शेतीत काम करत होता मी तरुणपणापासून मुलगा ह्या अवस्थेत असल्यापासून mm -hmm. ते आतापर्यंत कंटिन्यू काम करत होते आणि ह्या दोन चार वर्षात त्यांचा हळूहळू काम कमी झालं होतं त्यांचा मनका खूप होता त्यांचा व्यवसाय होतो तो शेती होतात पण त्याच्याबरोबर जे शेळ्या पालन होतं ना दिवसभर ते शेळ्यांना चरायला नेत होते आणि सतत चालणं सतत उभा राहणं याच्यामुळे त्यांच्या मनक्यामध्ये गॅप पडलेला होता डॉक्टरांकडे जेव्हा त्यांनी तपासणी केली डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या चौथ्या पाचव्या मनक्यामध्ये गॅप आहे आणि तिथली गादी थोडी बाजूला सरकली आणि नशेवरती दाब पडलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल बघता बघता त्यांचे दोन तीन वर्ष वा असेच आजार वाढत गेला होता वेदनाशामक गोळ्या खाल त्यांनी एकदा वजनही लावले होतं पण त्याचा काही उपयोग नव्हता उलट आजार वाढत होता आणि जेव्हा त्यांना ऑपरेशनची गरज पडली मी डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्यांनी मात्र त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हते बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाहिलं तर आपल्याकडे एवढी आर्थिक परिस्थिती नसते आणि मग त्यांनी आपले प्रोग्राम पाहिल्यानंतर त्यांनी असं ठरलं की चला पंढरपूर जाऊन आपण उपचार घेऊ जेव्हा ते रुग्ण आले आणि आपण त्यांची नाडी परीक्षण केली तर रुग्णाला खूप तीव्र अशा कमरेत वेदना होत होत्या पूर्णपणे त्यांना म्हणजे उठून बसताही नीट येत नव्हतं आणि जेव्हा त्या रुग्णांमध्ये आपण परीक्षण केल्यानंतर पंचकर्माचा निर्णय घेतला बस्ती नावाचा पंचकर्म बीडमध्ये ते एका खेड्यामध्ये राहत होते आणि मग त्यांनी सांगितले की आमच्या जवळपास खेड्या आहे आणि तिथं पंचकर्माची सोय होईल का तर पंचकर्माचे बरेचसे मतमतांतरे आहेत तर पंचकर्माचा बस्ती नावाचा जो उपचार आहे ना आपण त्यांच्या जे पत्नी होत्या सोबत आल्या होत्या त्यांना शिकवलं मग एकदम साधी सोपी बस्ती नावाची ट्रीटमेंट खूप एकदम सहज होणारी गोष्ट असते पोटाला आणि पायाला पाठीला अगोदर तेल लावलं जातं नंतर औषधी वाप देऊन गुदद्वारामार्गे खालून बस्तीसाठी म्हणजे तेल असतात ना ती औषधं सोडली जातात तर आपण जे खास ते मज्जा तेल नावाचं तेल केलं त्याचा आपण बस्ती त्यांच्या मिसेसला किंवा पत्नीला आपण एक दिवस शिकवला आणि पुन्हा तो घरच्या घरी करायला सांगितला एक दोन महिन्यानंतरच म्हणजे ज्या रुग्णांना गाडीमध्ये उचलून आणावं लागत होतं ते नहीं। नहीं। दोन महिन्यांतर ते रुग्ण चालू लागले आणि हळूहळू जेव्हा आपण त्यांना सहा महिने उपचार केले तेव्हा ते, ते पूर्णपणे नीट केले आणि जेवढा ऑपरेशनला कितीतरी कमी दरामध्ये आपण त्यांना सजासजी नीट करू शकलो जरी शेतकरी कुटुंब असतील तरी सुद्धा ते घरच्या घरी सुद्धा आपण जे बस्ती नावाचं पंचक्रम आहे ते बऱ्याच जणांना आपण जिथं सोय नसल्यामुळे छोटे आपल्याला पर्याय मार्ग काढावतो आणि आपण ते घरच्या घरी शिकवतो आणि त्याचा फायदा म्हणून अनेक रुग्णांचं आपण ऑपरेशन टाळू शकलो त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज करता येणार जो आयुर्वेदातले उपचार आहेत घरच्या घरी करू शकत असेल नक्कीच खात्रीशीर उपचार आहेत आयुर्वेदामध्ये आपल्याला एक फोन आलेला आहे अक्षय बोबडे बोलत आपल्याशी सोलापूर इथून नमस्कार अक्षयजी तुमच्या टीव्हीचा आवाज सर्वप्रथम पूर्णपणे बंद करा हॅलो मॅडम बोला मॅडम मी जनावरांचा डॉक्टर आहे गेली चार वर्ष मी सतत गाडीवर सुरतो त्यामुळे मला पाठीचा खूप त्रास होतोय संध्याकाळी झोपताना पण ही त्रास होतोय सतत माझी पाठ दुखते वय किती आहे माझं वय एकवीस आहे दररोज शंभर एक किलोमीटर गाडीवर निघत आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद अक्षयजी काय बघितलं आपण जे म्हणतो की मनक्याचे आजार जे आहेत ना ते म्हातारपणी होतात परंतु मागा एक फोन आला तर हो आता यापूर्वीच की त्याचं वय बत्तीस होतं या डॉक्टरांचं वय एकवीस वर्ष आहे म्हणजे एवढ्या कमी वयात जर यांचा जर मनका जर दुखत असेल तर पुढं काय व्हायचं म्हणजे आता वेळ अशी आलेली आहे की बरेचसे जेव्हा म्हणतो की आपण तरुण मुलं वडिलांना वगैरे दवाखाने उपचाराला घेऊन येत असतात परंतु उलट परिस्थिती दिसते बऱ्याच वेळा असं जाणवतं की वडीलच आपल्या मुलांना उपचारासाठी घेऊन आलेत आणि तेव्हा जेव्हा अशा रुग्णांना जेव्हा त्यांचे वडील दवाखान्यात घेऊन होते तेव्हा वडिलांच्या चेहऱ्यावरचं जे दुःख असतं ते, ना आ, ते ना लपत नाही कारण तर एवढ्या कमी वया जेव्हा मनक्याचा आजार होता त्यांना खूप काळजी लागून राहिली असते तर आता यांचं प्रमुख कारण काय तर दोन चाकीवरचा प्रवास मी पहिल्यांदा कारण सांगताना सांगितलं दुचाकीवरचा प्रवास हा खूप महत्त्वाचा कारण आहे तर आत्ता विषय असा आहे की यांनी खरं तर हा दुचाकीवरचा प्रवास बंदच करायला पाहिजे एक तर चार चाकीवरून प्रवास करायला पाहिजे त्यांचा जो व्यवसाय आहे ना म्हणजे गुरांचे डॉक्टर आहेत आणि तो चार किरून प्रवास मुश्किल आहे तर त्यांनी ह्या व्यवसायात कमीत कमीच लक्ष द्यायला पाहिजे जोपर्यंत जर पूर्णपणे नीट होत नाही तोपर्यंत कारण का तर सतत म्हणजे हे जे डॉक्टर असतात यांना सतत खेडेपाड्यात आणि रस्त्यावर म्हणजे जिथं जनावर आहे तिथं शेतात जावं लागतं आणि ते रस्ते अजिबातच सगळे खड्डेयुक्त रस्ते असतात दांबडीचा तर काही संबंध नसतो आणि जसं एखाद्या आपण जर टू व्हीलर जर एखाद्या खड्डेयुक्त रस्ते तर टू व्हीलर सुद्धा खिळकी होत असते तसं तुमचं शरीर त्या गाडीवरती आहे म्हणजे तुमचं शरीर पण खिडकिळा होतं आणि पर्यावरण जे मनके आहेत जे घट्ट आहेत ना हो ला, ते हळूहळू सतत एकमेकावरती घासत असतात आणि ते गासल्यामुळे त्यांच्या मनक्यातलं वंगण कमी व्हायला लागले आणि वंगण कमी झाल्यामुळे ते मनक्यामध्ये लवचिकता कमी झाल्यामुळे ते कडक आणि त्यांच्यामुळे त्यांचे पाठ खूप दुखायले वेळीच त्यांनी जवळच्या लवकर जर डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून जर घेतले अंगाला जर दररोज त्यांनी तिळचेल लावलं आणि जो प्रवास आहे ना तो शंभरहून वीस तीस वर्ष जर कमीत कमी करायला पाहिजे नाही तर ते अजून एक दोन चार वर्षे प्रॅक्टिस करू शकतील आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस तर राहू द्या परंतु यांची सेवा घरच्यांना करायला अशी कंडिशन येऊ शकते त्यामुळे लवकरच त्यांनी जवळच्या वैद्यपर्यंत उपचार घेणं फायद्याचं नक्कीच पुढचा आरोग्याचा आणि पुढील अनेक आनंद उपभोगण्यासाठी पाठीचा कणा हा ताट आणि व्यवस्थितच असायला पाहिजे डॉक्टर गादी सरकणं हे बऱ्याच डॉक्टरांकडून आपल्याला ऐकायला मिळतं ही गादी सरकतं हे माहिती असतं की आता आपल्या या या कामामुळे ही गादी सरकलेली आहे पण आयुर्वेदिक उपचाराने ही गादी पूर्ववत होऊ शकते का खूप छान प्रश्न विचारला कारण तर बऱ्याच लोकांचं मत असतं की गादी सरकते मग ते फुरवत कशी होते आता आपण पाहिलं की दोन मध्ये एक चिकटसा पदार्थ आहे आणि तो बाजूला सोडतो जेव्हा दोन मनके जेव्हा जवळ एकमेकावरती दाबले जातात ना तेव्हा ती मनक्यातली जी गादी असते ना ती लवचिक असते दोन कुठल्याही गोष्टी जर दाब पडला तर मध्ये जे जो पदार्थ असतो तो नक्कीच बाजूला सरतो आणि त्याच्यामुळे ती गादी थोडीशी बाहेर सरली असते बरेच जेव्हा डॉक्टर स्वतः पेशंट त्यांच्या घरच्या आईवडिलांना घेऊन आले असतात किंवा त्यांच्या नातेवाईकांना घेऊन आले असतात आणि रुग्णांनी जरी नाही हा प्रश्न विचारतो डॉक्टर नक्की प्रश्न मला विचारतात की डॉक्टर तुम्ही ऑपरेशन करत नाहीये आणि मग जी बाजूला सरलेली हो गादी आहे ना ती पुरवत कशी काय बसते म्हणजे हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो जेव्हा ती गादी बाजूला सरली असेल तेव्हा त्या ते नशेवरती दाब पडला असतो त्याचा परिणाम म्हणून पूर्ण पायात आता एक साधी गोष्ट आहे की आपण एखादा फुगा आपल्या जर हातात घेतला आणि तो दोन्ही हातात असं जर आपण दाबला तर तो त्या दोन बाजून दुसऱ्या दोन बाजूला तो फुगा बाहेर येतो किंवा अजून एक दुसरा जेव्हा आपण तो फुगा सोडतो तेव्हा पुन्हा तो पुरवत होतो दुसरे आपण सगळ्यांना समजण्याचं उदाहरण घ्या रोडवरती एखादी जर गाडी पंक्चर झाली आणि त्या आपण जर टायरकडे जर पाहिलं तर टायर असं थोडंसं बसलेलं जाणवतं खाली mm. आणि थोडासा भाग जर आपण मागून पाहिजे पुढच्या जे पंक्चर आहे ते बाहेर आले जाणवतं पण जर ते आपण टायर जर बाहेर आलेलं जर दाबून बसवायचा हो दा प्रयत्न केला तर आत नाही जाणार mm. परंतु जेव्हा त्या टायरमध्ये हवा मारली जाते तेव्हा पुन्हा टायर पुरवत होतं mm. त्या पद्धतीनं मणक्याची जी गादी असते ना जेव्हा आपण बस्ती नावाचा पंचक्रमातला उपचार करतो त्या बस्तीनंतर पुन्हा त्या शिरामध्ये वंगण तयार होतं दोन माणकेच्यामध्ये आणि वंगण तयार झाल्यामुळे दोन मानके जे एकमेकांच्या जवळ आलेत ना ते पुन्हा उचले जातात म्हणजे एकमेकासून थोडेसे दूर जातात आणि ते दूर गेलं की जी गादी थोडी बाहेर दाब पडल्यामुळे जी होती ती पुन्हा पुरवत येते म्हणजे हा साधा सोपा नियम आहे आणि मग त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न होते गादी कशी काय जाते आणि त्याच्यामुळेच आपण जे आयुर्वेदातलं पंचकांत जे बस्ती नावाचं जे उप क्रिया करतो आणि त्याच्यामुळे आपण गादी पुरवत पुन्हा बसू शकतो ते बघायची गरज पडत नाही बरेच लोक जे असतात की एम आर आय वगैरे रिपोर्ट रुग्ण माझ्या घेऊन येतात आणि सांगतात मग त्याच्यामध्ये की डिस्कबल जे असते कॉम्प्रेशन नर्व हे ठरलेलं असतं मी आतापर्यंत गेली दहा वर्ष झालं हजारो रुग्णांना नीट केलंय पण एकाही रुग्णाला आतापर्यंत एम आर आय करायला सांगितलेलं नाही कारण आता न एमआरआय सांगता हे त्यांचे लक्षण आपण ट्रीटमेंट देतो काय झालं हे डॉक्टरांना जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांना नक्कीच समजले असतं की ह्या रुग्णाला नेमकं काय झालेलं आहे पण आता जनावर फोन आता आपण पाहिलं जनावरी डॉक्टर कधीही जनावरांची रिपोर्ट करत नाही तरी पण शंभर पैकी पंच्याण्णव जनावरांना ते सहज बरे <laughs> तसं जे तज्ज्ञ ज्या त्या विषयात हे नीट करू शकतात त्याच्यामुळे जरी गादी जरी बाजूला सरली असेल तर आपण उपचाराने पुन्हा पुरवठ करू शकतो आयुर्वेदिक उपचाराने सहाय्याने आपण गादी आपल्याला करायची आहे की विना ऑपरेशन सुद्धा मणक्याचे आजार बरे होऊ शकतात भीती बाळगण्याची कुठलीच गरज नाही आपल्याला एक फोन आलेला आहे बसवराज साखरे बोलतात आपल्याशी अहमदनगर इथून माफ करा उस्मानाबाद इथून नमस्कार बसवराज जी हा नमस्कार सर हा बोला सर माझ्या हातात डाव्या हाताच्या बोटांना तीन महिन्यापासून मुंग्या येतात वय अडतीस आहे सर बोला माझं म्हणजे डॉक्टरांकडे गेलो तसं हा बोला तर त्यांनी म्हणले तुमच्या नसावर दाब आलेला असं म्हणले त्यांनी पुढं काय सल्ला त्यांच्याकडनं घेतलेला नाही तसं तुमचं चालू होत म्हणून मी विचारून फोन केला いい感じ。 काय सांगणार सर यांचे आता जे सांगितलं आपण की जे नस आहे ना म्हणजे गादीवर दाब पडले दोन मनके जवळ त्या जवळवरती दाब पडल्यामुळे दुखतंय तर त्यांनीही आयुर्वेदात जर पंचकर्म उपचार घेतले सोबत त्रयोदशांक नावाचं आहे ते घेतलं त्यांच्या दाब कमी नशेवर आणि लवकरात लवकर त्यांनी जर पंचकर्म केलं तर पुढे जो आजार ही सुरुवात आहे तर तो पूर्णपणे थांबू शकतो त्यांचा आजार डॉक्टर ऑपरेशन ही अशी गोष्ट आहे की आता या प्रश्नासाठी बरेच जण आपले थांबलेले असतील की ऑपरेशन म्हटलं की त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला ऑपरेशन नको बरेच रुग्ण हे ऑपरेशनपासून परत आलेले असतात आणि ते रुग्ण तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेले असतील ही ऑपरेशनची भीती त्यांच्या मनात असते या ऑपरेशनमधून दाडेतून बाहेर तुम्ही त्यांना काढलेलं आहे तर काय सांगणार याच्याविषयी खरं तर आता मी सांगितलं की आपण हजारो रुग्ण आहेत जे ऑपरेशनच्या दाढीतून बाहेर काढलेत कारण इतर पॅथीकडे डॉक्टरांकडे जात असतात तेव्हा ठरलेलं असतं की सुरुवातीला वेदनाशाम गोळी जातात पहिल्या टप्प्यामध्ये रुग्ण असतो गोळ्या सेवन करतात पण आजार मात्र वाढलेला असतो मग हळूहळू पुढे त्यांना ट्रॅक्शन लावून जातं आणि ट्रॅक्शन लावून तेवढ्यापुरतं बरं वाटतं कारण का कसं की एखादा रबर जर आहे तो ताणला आणि पुन्हा सोडला तर पुन्हा तो जवळ येतो त्याप्रमाणे मनक्याला लावलेलं वजन काढलं आणि नंतर रुग्ण चालायला लागतो स्वतःची कामं करायला लागली गुरुत्वाकर्षण शक्ती आणि रुग्णाचं वजन याच्यामुळे पुन्हा त्याचे दाब जवळ येतो आणि पुन्हा त्रास होता आणि मग शेवटी रुग्णाला आता डॉक्टर सांगितलं तुम्हाला ऑपरेशनशिवाय काही पर्याय नाही आहे सातारा येथीलच एक रुग्ण आपल्याकडे आले होते साधारणपणे जून महिन्यामध्ये या वर्षी आता जून मध्ये तर त्यांचं वय पन्नासच्या आसपास होतं आणि मग त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तुम्हाला जो त्रास आहे तुमची चौथ्या आणि पाचव्या मनक्यात नस दबलेली आहे आणि आता आजार खूप वाढलेला आहे आणि त्यांना तुम्हाला ऑपरेशन लागेल रुग्ण जे होते ते जाग्याला झोपून होते थोडंसं त्यांना चालतात आणि कंटिन्यू त्यांना खूप वेदना होत होते आणि डॉक्टरांनी सांगितले आता तुम्ही उशीर करू नका आणि जर वेळ गेला तर मग तुम्हाला जागेवर बसावं लागेल परंतु रुग्णाची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती त्याच्यामुळे त्यांनी पैशाची जुळवाजुळव करायला सुरू केलं होतं आणि त्यांनी आता शेवटी असा निर्णय घेतला त्यात आपण ऑपरेशन करूया परंतु जून महिन्यामध्ये जेव्हा आपला मनक्याचा प्रोग्राम आपल्या ह्याच चॅनलमध्ये आपला झाला होता आणि त्याच्यानंतर आपण असंच मनक्याचं एक उदाहरण ऑपरेशनचं सांगितलं होतं आणि त्यांचे ते नातेवाईक पाहत होते आणि त्यांना तो कार्यक्रम पहिल्यानंतर असं वाटलं की चला आपण ही एक पर्याय म्हणून आपण आयुर्वेदाकडे जाऊन पाहूया आणि मग त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी त्या रुग्णाला आपल्याकडे घेऊन आली लगेच दोन दिवसात ते आपल्याकडे आले जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी त्यांना धरूनच आणलं होतं म्हणजे त्यांना नीट चालता येत थोडं 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 चालतं जेव्हा रुग्णाला बसतो तेव्हा रुग्ण अक्षरशः पूर्णपणे ओरडतच होता मग त्यांना खूप त्रास होता टेबलवरती झोपत होतं सुद्धा मग त्यांना इतका प्रचंड असता की डोळ्यातून पाणी म्हणजे रडायचे आणि काही करा पण मला नीट करा आणि त्यांच्या मनात प्रचंड भीती होती ऑपरेशनची परंतु पर्यायही नव्हता ऑपरेशन कॅशिवाय म्हणून ते ऑपरेशनला तयार झाले होते शेवटी जेव्हा आपल्याकडे ते आले आपण त्यांना सगळी उपचार पद्धती समजून सांगितली आपण काय करू शकतो याविषयी आयुद्धातलं मत सांगितलं आणि त्या रुग्णाला आपण पुढे बस्ती नावाचे जे पंचकर्म आहे मज्जा तेलाचा बस्ती आपण सुरू केला थोडं तेल सुरुवातीला आपण बस्ती आपण पुढे सुरू केला आणि एक महिन्यानंतर म्हणजे जो रुग्ण पहिल्यांदा आला तेव्हा आपल्याकडे जो रडत बसला होता तो एक महिन्यानंतर रुग्ण त्याच्या जवळच्या शेजाऱ्याला घेऊन आला म्हणजे त्याचा मुलगा आणि पत्नी नाही म्हणजे एकदम हसत खेळत होता म्हणजे एक महिन्यामध्ये आपण त्याला एवढं म्हणजे त्याला खरोखर ऑपरेशन करणार दोन चार दिवसामध्ये येतं आणि त्याच्या त्या, त्या दाढेतून आपण सहज काढू शकलो आणि खरं त्याचं श्रेय आपल्या ह्या चॅनललासुद्धा द्यायला पाहिजे कारण तर आपल्यामुळेच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो की बाबा हो घराघरात पोहोचतोय की हो मनक्याचं आपण ऑपरेशन टाळू शकतो आणि बऱ्याच रुग्णांना माहीत नसतं की आयुर्वेदाने मनक्याचं ऑपरेशन टाळता येईल का आणि त्या रुग्णाला आपण पूर्णपणे पुढे आत्ता त्यांची ट्रीटमेंट चालू आहे जवळपास तो ऐंशी नव्वद टक्के गेल्या एक चार महिन्यामध्ये तो कवर झालेला आहे थोड्याशा वेदना आहेत आणि एक दोन महिन्यामध्ये त्या त्याही पूर्णपणे नीट होतील आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं ऑपरेशन सहजासाठी टाळू शकलं आणि इतर ही असे जे मणक्याचे आजार असेल त्या रुग्णांनी जर जवळच्या जर जर आयुर्वेदिक उपचार घेतलं तर सगळ्यांचं नक्कीच ऑपरेशन टाळता येईल मणक्याचे ऑपरेशन हे अतिशय क्लिष्ट असतात अशा ऑपरेशन टाळून तुम्ही आयुर्वेदिक उपचाराने बरे नक्कीच होऊ शकतात प्रेक्षको आजची जशी महत्वपूर्ण आणि विशेष माहिती चालू आहे तसेच आपल्या हॅलो डॉक्टरच्या पुढील आठवड्याच्या माफ करा याच आठवड्याच्या कार्यक्रमाचे विषयी आपण जाणून घेणार आहोत पण तत्परी वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा हॅलो डॉक्टर प्रेक्षको आजचा जसा महत्वपूर्ण विषय तसंच उद्याचा आणि परवाच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचे विषय काय आहेत तेही जाणून घेऊयात शनिवार दिनांक चार नोव्हेंबर रात्रो आठ वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघेदुखीवरील दुखीवरील आधुनिक उपचार सहभागी होणार आहेत डॉक्टर राकेश पाटील रविवार दिनांक पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे हिवाळा वात विकार आणि संयुक्त उपचार सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पाटील या दोन्ही कार्यक्रमात तुम्ही हॅलो डॉक्टर डी के मुंबई ऍट रेट जीमेल डॉट कॉम इथे आपले प्रश्न पाठवू शकतात प्रश्नांची उत्तरं त्या त्या कार्यक्रमात आपल्याला जरूर मिळतील डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती देतात आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की व्यायाम जो आहे व्यायाम सगळेच जण करतात पण हा हे आजार असलेल्या व्यक्तींनी व्यायाम करावेत का करूच नाहीत yeah. आता बऱ्याच जणांचं मत मतांतरी असू शकतात म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक वे मत वेगळं असतं सा बरेच जण सांगतात की व्यायाम करायला पाहिजे कोणी व्यायाम करू नये परंतु व्यायाम हा बेताचाच करणं गरजेचं असतं कारण अतिव्यायाम केला तरीही त्रास होतो आणि काहीच व्यायाम केला नाही तरी नक्की त्रास होतो आपण जर पाहिलं तर एखादा जेव्हा रुग्ण येतो आणि तो, तो सांगत असतो की आपल्याला मनक्याचा आजार झाला आहे तर आता आपण मागापासून पाहिलं की प्रत्येक जेव्हा रुग्णालय त्याच्या मणक्यामधलं जो वंगन आहे ते कमी झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणचं वंगन कमी झालं दोन मनके एकमेकाच्या जवळ आलेले आहेत एखाद्या सायकलला जर चेनला तेल नसेल आणि जर ते तेल नसताना जर सायकल जातं ते आवाज द्यायला तसं मनक्यामध्ये सुद्धा कडक पण आले असतं जेव्हा एखादी गोष्टी तुम्ही व्यायाम करताना तेव्हा शिराची हालचाल होत असते एखादी जर तुम्ही कोळी फांदी दह घेतली आणि ती जर वाकवली तर सहज झाडाची फांदी वागते परंतु जर वाढलेले लाकूड वाकवायला गेलो ते कट करणं मोडतं त्याच्यामुळे जेव्हा मनक्याचे जा रुग्ण असतात अगोदर त्यांच्या मनक्यातलं वंगण कमी झाले असतं आणि त्याची जर हालचाल झाली तर दोन मनके एकमेकावर वासायला लागतात आणि त्याचा पर्याय मग अशा रुग्णामध्ये मनक्याच्या आजार आपल्याला वाढले वाढलेले आढळून येतात त्याच्यामुळे शक्यतो मनक्याचे जे रुग्ण आहेत ना त्यांनी काही दिवस व्यायाम बंद ठेवलेला बरा का जर थोडं जरी चूक झाली तर कधी कधी बऱ्याच रुग्णामध्ये मंक्याच्या वाढलेले आढळून येतात बरेच जे वृद्ध येतात ते सांगत असतात की आता आम्ही रिटायर होतो आणि रिटायर झाल्यानंतर काय करतात की आता काय काम नाही म्हणून चला दररोज एक पाच ते दहा किलोमीटर चालू आहे पण असं होतं की एखादी जर जुनी गाडी झाली आपली एखादी तर आपण ती खूप दूरवरती प्रवासाला नेत नाही म्हणजे जेव्हा नवीन गाडी आहे तेव्हा तुम्ही दूरवरती प्रवासाला नेणं गरजेचं असतं पण तो जुनी झाल्यावर घेऊन जात नाही कारण माहीत असते की त्याची जीज झाली ज्या वयामध्ये म्हणजे त्यांनी व्यायाम करायला पाहिजे त्या वयामध्ये व्यायाम करत नाही आणि आता केवळ वेळ आहे म्हणून पाच किंवा दहा किलोमीटर गप्पा चालत त्याचा परिणाम काय होतो शरीरामध्ये वात वाढायला लागतो मनक्याची किंवा गुडघ्याची आहे ना ती जीज व्हायला लागते सतत चालल्यानं सुद्धा का ती एकमेका हाडं घासली जातात आणि आपोआप जर म्हातारपणामुळे ऑलरेडी तिथलं जीज होतच असते आणि मग पर्यायने त्यांच्या मनक्याचे आजार किंवा गुडघ्याचे आजार वाढलेले जाणवतात त्याच्यामुळे अशा रुग्णांनी जवळच्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा आणि शक्यतो कमीत कमी करावा नक्कीच तो व्यायाम असो हा अति कष्टाचा व्यायाम असू नये नक्कीच डॉक्टर असं आहे की आजार बरे झाले पाहिजेत हे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक रुग्णाला वाटतं आयुर्वेदाने आजार लवकर बरे होतात का हे मुळात आपल्याला विचारायचं आहे समाजामध्ये बरासा गैरसमज आहे की असं म्हटलं जातं की आयुर्वेदिक उपचार झाले की खूप दिवस घ्यावे लागतात किंवा इमर्जन्सी लगेच ट्रीटमेंट नाही किंवा लक्षात की कि विलाज होत नाही आपण जर मनक्याच्या रुग्णांच्या जर बघितलं तर जेव्हा माझ्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा एक मोठी फाईल घेऊन आलेला असतो म्हणजे दोन वर्ष तीन वर्षे चार वर्षे पाच वर्ष तो सतत कुठले ना कुठले दवाखाने करत असतो परंतु त्याने ज्या दिवशी डोकाला सार्ज किंवा ज्या महिन्यामध्ये एक दोन महिन्यात जर त्यांनी उपचार सुरू केले असतात म्हणजे पहिली कंडिशन त्याला खूप थोडासा त्रास होत असतो तेव्हाच त्यांनी उपचार सुरू केले असतात परंतु इतर व्यायती त्यांना थांबू शकले नसतात पहिल्या टप्प्यातून रुग्ण दुसऱ्या टप्प्यात जातो म्हणजे उपचार सुरु असतात वेदनाच्या गोळ्यात तरी त्याचा आजार वाढत जातो आणि पुढे पुढे वाढत जाऊन मग शेवटी ऑपरेशनपर्यंत येतात म्हणजे इतर पॅथीवर जेव्हा उपचार घेत असाल एवढ्या मोठ्या फाईल जर घेऊन येत असाल असतात जर डेट पाहिल्या तर बघतो तीन तीन वर्ष उपचार घेता आणि तरीही तुम्ही नीट होत नसता म्हणजे नक्कीच कुठल्या पॅथीला उशीर लागतो हे समजेल तर मी काही उदाहरण देईन तुम्हाला की उशीर होत नाही तर कालच कालच माझ्याकडे तासगाव तालुक्यातील एक रुग्ण आले होते आणि त्यांना जो त्रास म्हणजे पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे उपचार काल नंतर फॉलोअप लागले होते पंधरा दिवसापूर्वी जेव्हा माझ्याकडे ते आले होते ना त्यांना तेव्हा चालताही नीट येत नव्हतं जेव्हा माझ्या दवाखान्यात पाच दहा पायऱ्या चढून आले तेव्हा त्यांना थकल्या बाहेर बसले ते होते कमरेमध्ये प्रचंड त्यांच्या वेदना होत होत्या आणि पाय पूर्णपणे बधिर होत त्यांचा जेव्हा आपण पंधरा दिवस त्यांना उपचार पद्धती सुरू केली आणि आयुर्वेदिक काही चूर्ण काही पावडर गोळ्या वगैरे अशी आपण उपचार पद्धती दिली आणि जेव्हा काल ते पंधरा दिवसानंतर आले तेव्हा जवळपास रुग्ण साठ टक्के बऱ्याच झाला होता त्यांना आश्चर्य वाटलं कारण का फक्त पंधरा दिवसामध्ये गेली दोन चार महिने झाले त्यांनी खूप त्रासानं थकून गेले होते आणि पंधरा दिवसात आपण त्यांना गुण देऊ शकलो ज्या गावातून ते आले होते त्याच गावातील रुग्ण मी इतर रुग्णांनी सांगितलं होतं की एक महिन्यापूर्वी एक रुग्ण आले होते त्यांना तासदुखीचा खूप त्रास होता आणि मनक्याचा खूप त्रास होता तर ते रुग्णही फक्त पंधरा दिवसात बरे झाले होते आणि त्या रुग्णांच्या सांगण्यावरून हे रुग्ण आले होते आणि यांनाही आपण पंधरा दिवसातच बरं करू शकलो आयुर्वेदात इतरही आजारात जर पाहिलं तर खूप इमर्जन्सी लगेच नीट करणारे उपचार आहेत एक महिन्याभरापूर्वी एक आटपाडीची एक स्त्री आपल्याकडे रुग्ण आले होते घेऊन उपचारासाठी तर ती सकाळपासून बेशुद्ध होती पूर्णपणे बेशुद्ध तिला फिट येत होता तर वारंवार तिला दर पंधरा दिवसांनी फिट यायची त्यांची मुलंही डॉक्टर होती शेवटी त्यांनी ठरवलं की आपण आयुर्वेदाकडे जाऊया गाडीमध्ये खाली घेऊन होते मला म्हणजे डॉक्टर खाली यावं लागतंय आमची जी स्त्री आहे रुग्ण आहे ती पूर्णपणे बेशुद्ध आहे मी गेलो आणि त्यांची नाडी तपासली आणि कामगारांना सांगितले की औषध घेऊन या आणि जेव्हा त्यांच्या नाकामध्ये एक औषध टाकलं तेव्हा फक्त पाच सेकंदात तो रुग्ण उठून बसला म्हणजे जे म्हटलं होतं की आयुर्वेदामध्ये उपचार पड नाही तर सगळ्यांना सांगायला नक्कीच होईल की वैद्यांना तरी की वचा नावाचं चूर्ण आहे रजात ते त्यांच्या नाकामध्ये फुंकल्यानंतर ते पाच सेकंदात उठून बसला पूर्णपणे रुग्ण अजून एक उदाहरण द्यात सांगली जिल्ह्यातच एक रुग्ण दोन, दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला होता त्यांना पायाला जखमा झाले होते व्हेरिकोज घेऊन जखमा झाले तर अर्ध बोट जायला असे तीन चार जखमा दोन्ही पाय झाले होते डॉक्टरांनी सांगितले सा सा हो, होते की आता तुमचा पाय कट करायला लागण्याची शक्यता आहे त्यांचा हातावरचं पोट होतं वडापावचा व्यवसाय होता आणि जेव्हा ते आपल्याकडे उपचार आहेत तेव्हा त्यांच्या जखमा होत्या की त्याच्यामध्ये पस म्हणजे पू खूप झालेला होता आणि पूर्ण दवाखान्यात त्याचा वास बसल होता त्याच्यानंतर तर त्यांना जेव्हा आपण उपचार सुरू केले म्हणजे त्यांना पाय कट करायचा सांगितलं आणि आपण जेव्हा त्यांना उपचार सुरू केले दोन महिने झाले आता एक चार आठ दिवसापूर्वी ते आपल्याकडे फॉलोअप आले होते तर दोन महिन्यात जवळपास नव्वद टक्के त्यांच्या जखमा पूर्णपणे बजाय आणि आपण त्यांचं ऑपरेशन करायची गरज आता त्यांचे पाय आपण वाचवू शकलो तर असे असंख्य उदाहरण देत की आयुर्वेदाने आपण सहज नीट करतो म्हणजे हा जो गैरसमज आहे की आयुर्वेदाने खूप उशीर लागतो किंवा नीट होत नाही लवकर हा गैरसमज आहे तर आयुर्वेदाने मुळापासून आपण आजार काढतो त्यामुळे थोडासा वेळ जरी लागत असेल तर आपण पूर्णपणे नीट करत असतो बरोबर करू शकतो नक्कीच प्रेक्षक आरोग्य सल्ला आहे खास मणक्याच्या आजाराच्या रुग्णांसाठी बघूया काय आहे तो मणक्याचे आजार झालेल्या रुग्णांनी डिंक लाडू खाल्ल्यास फायदा होतो शरीराला आठवड्यातून किमान दोन वेळा तीळ तेलाने अभ्यंग केल्यास हाडाचे आजार होत नाहीत मणक्याचे आजार झालेल्या रुग्णांनी गादीवर झोपणे टाळावे मणक्याचा त्रास असणाऱ्यांनी अतिव्यायाम करू नये याशिवाय आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल यातला एखादाही भाग जर तुमचा बघायचा राहिला असल्यास तुम्ही त्याचं पुनः प्रसारण बघू शकतात सोमवार दिनांक तेरा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता याखेरीज आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा यासाठी पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई ऍट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री डॉट इन इथे फॉलो करू शकतात याशिवाय यूट्यूब डॉट कॉम स्लॅश युझर स्लॅश डी डी सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात डॉक्टर खूप आपल्याकडे वेळ कमी आहे तरी पंचकर्म असा एक प्रश्न आहे की तो विचारलाच गेला पाहिजे इथे पंचकर्माचा रोल काय आहे मनकाचा जर आपण जर विचार केला तर पंचकर्माशिवाय आपण रुग्ण जे खूप सिरियस असतात त्यांना नीट करण्यासाठी पंचकर्माचा खूप चांगला फायदा होतो आयुर्वेदामध्ये सांगितले की अर्धी ट्रीटमेंट ही पंचकर्मातील बस्ती नावाच्या प्रकारला सांगितले तर बस्तीचे अनेक वेगळे प्रकार असतात अनेक रुग्ण सांगतात की हो आम्ही याच्या अगोदर पंचकर्म केले परंतु जसं एखादा डॉक्टर बघितलं की एक इंजेक्शन असतं पण त्याच्यात औषध वेगळं असतं तसं पंचकर्मात पण वेगळी औषधं वापर जातात आपण बघितलं तर एखादं जर झाड तोडायचं असेल आणि त्याच्या जर फांद्या तोडल्या तर तो ते झाड पुन्हा फुटून येतं परंतु जर आपण ते मुळा सकट जर काढून टाकलं तर ते झाड पुन्हा फुटत नाही तसं आयुर्वेदिक जी उपचार पद्धती आहे आपण बघितलं की गुद वाटे जेव्हा आपण तेलाची बस्ती देणार आहे त्याच्यामुळे काय होतं मनक्यामधलं जे वंगन आहे ना तेच आपण पुन्हा तयार करतो आहे त्याच्यामुळे ज्या आजाराचं मूळ कारण आहे तेच नष्ट होतं आणि पूर्णपणे आपण आजार बरा करू शकतो आपण जे आता मज्जातील सांगतो तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हा मज्जा ते डॉक्टर नेमकं काय आहे आपण बघितलं तर मनक्यातलं जे आहे तर आपण मज्जा तंतू नाव जे देतो मज्जारोजी जो आहे तर शास्त्रामध्ये ह्या मज्जा जे मजतो आहे ना रस रक्त मांसमेद अशी जे धातू आहे त्याचा मज्जा हा जो धातो आहे तर ब्रेन मध्ये म्हणजे बकऱ्याचा जो मेंदू असतो तो आणि हाडातील जी मज्जा आहे ना ते आणि इतर काही आयुर्वेदिक औषध याच्यापासून आपण बनवू तेल नाव दिलंय आणि त्याचा अप्रतिम फायदा झाला आणि आतापर्यंत आपण जे अनेक रुग्णांच्या ऑपरेशनच्या दाढीतून जे बाहेर काढते काढले मज्जतेलामुळे काढले आहेत त्यामुळे आयुर्वेदले जे पंचकारण आपण पूर्णपणे रुग्ण बरे करू शकतो डॉक्टर आपल्याकडे वेळ नाहीये पण अगदी एका वाक्यात तुम्ही काय सांगू शकता आहारविषयी थोडं मार्गदर्शन आहाराविषयी जर सांगितलं बघितलं तर जे माणक्याच्या आजार त्रास झालेले रुग्ण आहेत त्यांनी हरभरा दाळीचे पदार्थ पूर्णपणे टाळावेत वांगे बटाटा हे पण टाळावेत जे तळलेले पदार्थ आहेत ते खूप खाऊ नयेत आणि आहारामध्ये दुधाचं प्रमाण जास्त ठेवावं हो, मुग डाळ आहे ज्वारीची बाजरीची भाकरी ना याचा जर आहारात समावेश केला तर चांगला फायदा होईल नक्कीच प्रेक्षक महापुरे वृक्ष जाती परी लवाळे वाचती असंच असतं की हे लवाळे याच्यासाठी वाचतात कारण ते लवचिक असतात आपलं शरीरही लवचिक असेल तर कुठल्याही आजाराला आपण यशस्वीरित्या तोंड देऊ शकतो हे आजार कसे टाळू शकतो हे आपल्याला डॉक्टरांनी अगदी छोट्या छोट्या आणि छान अशा उदाहरणातून समजावून सांगितलं डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या विषयावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार प्रेक्षकोय तुम्हीही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपलेही आभार नवीन विषय आणि नवीन कार्यक्रमासमोर भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार あっ <laughs> <laughs>